नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले. त्या विषयाचं नाव आहे ग्लोबल वॉर्मिंग. काय विषयाचं नाव आहे? ग्लोबल वॉर्मिंग. आज आपण ग्लोबल वॉर्मिंग वरती मराठी भाषण पाहणार आहोत. पण हे भाषण सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला सुरू करू ग्लोबल वॉर्मिंग वरचं मराठी भाषण. जगात दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ग्रीन हाऊस वायू, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन पृथ्वीवरील वातावरणात उष्णता वाढवण्यास कारणीभूत आहेत. हे बऱ्याच लोकांना, प्राणी आणि वनस्पतींना इजा करते. ग्लोबल वॉर्मिंगची अनेक कारणे असू शकतात, परंतु प्राथमिक आणि मुख्य कारण म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट. हा परिणाम मुख्यतः कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड इत्यादी वायूंमुळे होतो. सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर पडू नयेत म्हणून ओझोन हा एक वायूचा थर तापमान कमी करण्यात खूप मदत करतो. ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणामध्ये एक आवरण बनवतो, ज्यामुळे सूर्याच्या गरम किरणांनी पृथ्वीत प्रवेश केला तरी त्यांची उष्णता खूप कमी होऊन जाते आणि तापमान नियंत्रणात राहते. संपूर्ण जगाला अशी भीती वाटत आहे की 2050 पर्यंत तापमान 4 ते 5 डिग्री सेल्सिअसने वाढेल. मागील 5 शतकात पृथ्वीचे सरासरी तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. परंतु आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा माणसांबरोबरच प्राणी आणि वनस्पतींशी खूप संबंध आहे. हे वनस्पती नष्ट करते, परंतु यामुळे प्रचंड जंगले नष्ट होतात. ग्लोबल वॉर्मिंग वर परिणाम करणारे प्रदूषण ऍसिड पावसाशी संबंधित आहे. ऍसिड पाऊस पडल्याने त्याचा परिणाम झाडांवर होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान जास्त होऊन जास्तीत जास्त आग लागल्यामुळे संपूर्ण जंगले नष्ट होऊन जाऊ शकतात. सरासरी जमीन तापमानात वाढ पिके, जंगल आणि जीवनाच्या वाढीवर विपरीत परिणाम करते. हे समुद्री जीवांच्या समतोल समीकरणे देखील बदलते. वितळलेल्या हिमनदीमुळे किनाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. 1979 पासून समुद्राच्या तापमानापेक्षा भूगर्भातील तापमान वेगाने वाढले आहे आणि हे सर्व बदल बर्फ वितळणे, नदी किनारी भागास पूर येणे आणि पिण्याच्या पाण्याच्या अभाव निर्माण होणे इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहेत. पृथ्वीच्या वाढत्या लोकसंख्येला या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज वाटते, कारण भविष्यातील पिढ्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. तसेच हवामान बदलासह पृथ्वीवर सद्य परिस्थितीत कारणीभूत ठरणारे घटक शोधणे आवश्यक आहे. बहुतेक सर्वेक्षणांनी हे सिद्ध केले आहे की उद्योग, व्यापार, कारखाने हे जागतिक तापमान वाढीचे प्रमुख कारण आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होणे हे मुख सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगच्या जास्त होण्याला कारणीभूत आहेत. या व्यतिरिक्त ग्लोबल वॉर्मिंगचे विविध ग्रीन हाऊस वायूंशी जवळचे संबंध आहेत, जी हवा मानवी आरोग्यासाठी आणखी धोकादायक आहे. शेवटी पर्यावरणाच्या समस्येवर लक्ष देणे हा आजकाल सर्वात चर्चेचा विषय आहे, कारण आपल्या भविष्याबद्दल जागतिक समुदाय काळजीत आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडची पातळी कमी करण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु त्याचा पुरेसा वापर केला जात नाही. तसेच हे सहसा मान्य केले जाते की स्थानिक पातळीवर सुद्धा विविध राज्य पर्यावरणीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. तसेच लोकांना हे देखील समजून घेण्याची गरज आहे की ग्लोबल वॉर्मिंग ही एक सामान्य समस्या आहे, जिच्यामुळे भविष्यात आपल्याला खूप त्रास होणार आहे. तर अशा प्रकारे ग्लोबल वॉर्मिंग बरोबर ना, सध्या अवकाळी पाऊस, अति थंडी, अति ऊन हे कशामुळे होते बरं? या ग्लोबल वॉर्मिंगमुळे होते. ही ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होती? तर आपण आपल्या परिसराची, पर्यावरणाची व्यवस्थित काळजी घेत नाही. आपण झाड तोडतो, वेगवेगळ्या फॅक्टरी उभा करतो आणि त्या फॅक्टरीमधला धूर, घाण पाणी हे आपण काय करतो? पर्यावरणातच त्याचं सगळं निचरा करून टाकतो ना. आणि त्याच्यामुळं काय होतं? ही ग्लोबल वॉर्मिंग
व्हायला लागलेले आहे आपल्याकडं. तर हे होऊ नये या ग्लोबल वॉर्मिंगचे मुळे सर्वच आपल्याला सगळ्यांना त्रास होतो. मग त्यासाठीच आपण काय करायचं, जास्त जास्त झाडच लावायची, झाडं जोपासायची. तुम्हाला जरा चहा निबंध भाषण आवडलं असेल तर ह्याला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.